नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्र हो, एक फेब्रुवारी 2019 ला एक नवीन जी आर आलेला आहे सातव्या बाबतीत. तो काय जी आर आहे तो आपण पाहूया. मित्र, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब बटन दाबून माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण दररोज मी सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत, वेगवेगळ्या शैक्षणिक बदलाच्या बाबतीत, वेगवेगळ्या शैक्षणिक व्हिडिओच्या बाबतीत, नवनवीन अभ्यासक्रमावरील व्हिडिओच्या बाबतीत पोस्ट घेऊन येत असतो, नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जर आपण सबस्क्राईब केलं तर माझे नोटिफिकेशन मार्फत व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील. चला तर मग मित्र, आजचा व्हिडिओ सुरू करूयात. महाराष्ट्र शासनातील वित्त विभागाचा हा जी आर आहे मित्र. 1 फेब्रुवारी 2019 रोजीचा हा जी आर आहे. यामध्ये आपल्याला दिनांक 1 जानेवारी 2019 आणि दिनांक 30 जानेवारी 2019 दोन जी आर वाचायला सांगितलेले आहेत. शासन निर्णय काय पहा. महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम 2019 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. या सुधारित वेतन संरचने अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन असे आदेश देत आहे की सुधारित वेतन संरचनेतील वेतनावर खालील नमूद केलेल्या दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा. पहा, 1-1-2016 0% महागाई भत्ता, 1-7-2016 2% महागाई भत्ता, 1-7-2017 4% महागाई भत्ता, 1-7-2017 5% महागाई भत्ता, 1-1-2018 7% महागाई भत्ता, 1-7-2018 9% महागाई भत्ता. अशा पद्धतीने वेगवेगळे महागाई भत्ते असतील मित्रो. वरीलप्रमाणे महागाई भत्ता सुधारित वेतन संरचनेतील अनुदेय वेतन स्तरावरील मूळ वेतनावर परिगणित करण्यात यावा. म्हणजे आपलं जे मूळ वेतन आहे त्यावर हा परिगणित करण्यात यावा. सदर आदेश सुधारित वेतन संरचनेमध्ये अनुदेय असलेल्या संस्थातील कर्मचाऱ्यांना, म्हणजे वेगवेगळ्या संस्थातील कर्मचाऱ्यांना पण हा लागू असणार आहे. आणि याचा पूर्ण खर्च लेखा शीर्षकाखाली मंजूर अनुदानातून करण्यात यावायचा आहे. आणि हा जी आरवर भाजप गाडेकर साहेबांची सही आहे. महाराष्ट्र उपसचिव महाराष्ट्र शासन आणि कोणाकोणाला हा जी आर पटवला त्याची खाली माहिती दिलेली आहे. एकूण 4 प्रश्नाचा जी आर आहे मित्रो. हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आपणास आवडला तर कृपया लाईक बटन दाबा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. विशेष म्हणजे आपणास जे सातव्या वेतन आयोगाचं जे एरियर्स मिळणार आहे, फरक मिळणार आहे, ते याच्यानुसार बनेल. म्हणजे 2017-2016 ह्या काळचा जो आपला पगार आहे तो 2% वेतन निघेल. 2017-2017 वेतन आपलं जे फरकाचं आहे ते 4% निघेल. अशा पद्धतीने आपल्या फरकावर या महागाई भत्त्याचा फरक परिणाम पडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रो. चला परत भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.